काँग्रेस अध्यक्ष राज ठाकरेंनी माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीबाबत इशारा दिल्यानंतर तातडीने कारवाईला सुरुवात झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीवर तोडक कारवाई केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाने तोडक कारवाईसाठी महापालिकेची मदत घेतली। हे प्रकरण संवेदनशील असल्याने कारवाई वेळची कोणतीही दृश्य जी 24 तासने दाखवलेली नाही। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक जबाबदार वाहिनी म्हणून खबरदारी घेतोय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे